नमस्कार, मी प्रगती, तुमच्यासारखीच एक गृहिणी। प्रगतीत रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची माझी रेसिपी आहे ऑनियन पिकल। ऑनियन पिकल अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आपल्याला। नॉर्थ साईडला जास्तीत जास्त रेस्टॉरंट ढाब्यामध्ये जेवणाच्या ऑर्डरच्या अगोदर हे ऑनियन ऑर्डर केला जातो आणि बऱ्यापैकी हा नॉर्थ साईडला हॉटेल्समध्ये रेस्टॉरंटमध्ये खाल्ला जातो। त्याची टेस्ट ही खूप छान लागते। ते आपण आज घरच्या घरी बनवायचं आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पिकलची रेसिपी किंवा कांद्याचा झटपट होणारा लोणचं बनवायला सुरुवात करूया। व्हिनेगर ऑनियन पिकल बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे छोटे छोटे साईजचे 10 कांदे घेतलेले आहेत। शक्यतो बेबी ऑनियन येतात मार्केटमध्ये, ते वापरले तर खूपच छान। नाही मिळाले तर आपण हे असे रेग्युलर कांद्यामधले छोटे छोटे कांदे यूज करू शकतो। 1 इंच अद्रक घेतलेला आहे मी, 4 ते 5 लवंग आहेत, 10-12 काळी मिरी आहे, 1 पीस दालचिनीचा आहे, 1 तेजपत्ता आहे। इथे मी 1/2 बीट छोटे छोटे कट करून पीसेस करून घेतलेलं आहे। 10 ते 11 हिरवे मिरची आहेत। मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर मिरची जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकली तरी चालेल। 1 चमचा मीठ लागणार आहे आपल्याला आणि 1 चमचा आपल्याला इथे साखर लागणार आहे। पाणी आपल्या गरजेनुसार आपण यूज करणार आहे आणि 1 कप व्हिनेगर। सर्वात आधी आपण कांद्याला जो हा भाग असतो कांद्याच्या खालच्या साईडला तो काढून घ्यायचा आहे आणि वरून असा इथे 2 कट द्यायचे आहेत। सर्व कांदा असा आपण वरून कट लावून घ्यायचा आहे। जास्त डीप कट मारायचं नाही आहे कारण आपल्याला हे वेगळे नाही करायचे पीसेस। मिरचीसुद्धा आपल्याला अशी थोडी कट मारून घ्यायची आहे। त्याचे 2 भाग केले तरीही चालेल। इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही 1 चमचा साखर घालूया। साखर थोडीशी कॅरमलाइज झाली का त्याच्यात आपण पाणी घालायचं आहे। साखर कॅरमलाइज झालेली आहे, आपण आता याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। तेजपत्ता घालायचा आहे, दालचिनीचा पीस, 8 ते 10 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंग। आता एक ह्याला 5 मिनिट आपण असंच उखळून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आता उखळलेलं आहे। ह्याला थंड करून गाळून याचं पाणी आपण कांद्यामध्ये यूज करणार आहे। आपण इथे काचेची बरणी घ्यायची आहे। प्लास्टिक या बरणीमध्ये जरी बनवलं तरी चालेल, शक्य असेल तर काचेची बरणी घ्यायची। हे कांदे सर्व आतमध्ये टाकून घ्यायचे आहे, अद्रक टाकून घ्यायचं, मिरची, बीटचे काप होते तेसुद्धा टाकून घ्यायचे आहे। 1 चमचा इथे मीठ घालून घ्यायचं आहे, 1 कप व्हिनेगर आणि आपण जे हे पाणी बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। आणि आपण जेवढं व्हिनेगर घेतलं होतं तेवढं साधं पाणी घालून घ्यायचं आहे। तर याला झाकण घट्ट लावून थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण 24 तास असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि 24 तासानंतर आपण हे खायला वापरू शकतो। निगरमधला ऑनियन पिकल आपला रेडी आहे। 24 तासानंतर याचा असा कलर आलेला आहे, तुम्हाला सर्व करून दाखवते। व्हिनेगर ऑनियन पिकल रेडी आहे, तुम्ही बघू शकता कांद्याला कलरही खूप सुंदर आलेला आहे। ही नॉर्थ साईडची डिश आहे, आपण इकडे बनवून बघतोय आणि टेस्टही खूप छान लागते। अगदी सोपी आहे, कुणीही बनवू शकतं। 24 तासामध्ये आपण हे खायला यूज करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाणी आपण परत 10 ते 15 कांदे घालून मिरची अद्रक ॲड करायचे फक्त आणि कांदे आणि 24 तासानंतर परत ते कांदे आपण खायला यूज करू शकतो। म्हणजे हे पाणी फर्स्ट टाइम यूज केल्यानंतर फेकून द्यायचं नाही, 2 ते 3 वेळा आपण हे पाणी परत यूज करू शकतो। मला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। धन्यवाद।